नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगडावर नुकत्याच झालेल्या 350 शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवप्रेमींना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची दमदार कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली. 1 ते 7 जून या कालावधीमध्ये सलग 7 दिवस एसटीच्या 150 बसेस कोंजर ते रायगड पायथा वाय जंक्शन अशा धावत होत्या. यातून सुमारे 4,70,000 शिवभक्तांनी प्रवास केल्याची माहिती महाड एसटी आगार प्रमुखांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने किल्ले रायगडावर 350 शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी गेली महिनाभर सुरू होती. विविध प्रकारच्या नियोजनात एसटी बस सेवा महत्वाची होते. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंजर घाटामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता कोंजर आणि वाळसुरे गावाजवळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. या पार्किंग व्यवस्थेपासून रायगडपर्यंत जवळपास 150 एसटी बसेस सोडण्यात आल्या. एसटीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये वाहतूक कोंडीचे विघ्न टाळता आले. एसटीच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर मजकूर लिहून चित्रा वाघ यांची मानहानी आणि बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात पनवेल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, शहर उपाध्यक्ष नीता मंजुळे, स्मिता मराठे, ज्योत्स्ना माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 9व्या वर्षपूर्तीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडी येथे संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे पर्यटन विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. या संमेलनास आमदार उमाताई खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, चिंचवड विधानसभेचे नेते शंकरशेठ जगताप, रवींद्र भेगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोदी ॲट 9 अभियानाच्या अनुषंगाने मावळ लोकसभा क्षेत्रात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला आणि प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने आगामी काळात संघटनात्मक जबाबदाऱ्या चोख पार पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 9 वर्षांमध्ये सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची तसेच विकास कामांची माहिती बूथ स्तरापर्यंत घरोघरी जाऊन पोहोचवण्याच्या सूचना केल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कार्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन करून पक्षवाढीसाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले. इंटरनॅशनल प्रॉपर्टी अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्किटेक्चर इंडिया या गटामध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नव्या मुख्यालयाच्या आरेखनाला 5 स्टार मानांकनाबरोबरच एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल प्रॉपर्टी अँड ट्रॅव्हलच्या वतीने दरवर्षी विविध देशांमध्ये आशिया खंडातील विविध देशातील लोकोपयोगी सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या इमारतीच्या आरेखनांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीची स्पर्धा थायलंड इथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशातील वास्तुविशारदांनी सहभाग घेऊन आपली आरेखन सादर केली होती. या स्पर्धेमध्ये हितेन सेठी आर्किटेक्चरच्या वतीने पनवेल महापालिकेच्या नव्या मुख्यालयाचे आरेखन सादर करण्यात आले होते. या आरेखनाला 5 स्टार मानांकनाबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर एशिया पॅसिफिक रिजन पुरस्कारासाठी देखील या आरेखनाला नामांकन प्राप्त झाले आहे. या पुरस्काराबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयामध्ये हितेन सेठी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, HSA कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
मुरुड पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी असलेल्या रेवदंडा साळाव या प्रमुख पुलाच्या दुरुस्ती अंतर्गत लोड टेस्टिंगचे काम पूर्ण झाले असून आजपासून 5 टनांच्या आतील वाहनांसाठी पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे, तर एसटी बससह इतर अवजड वाहनांना आणखी 8 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेवदंडा साळाव पुलाच्या बेरिंग नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. यासाठी 8.65 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यापूर्वी 3 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून 5 टनांवरील वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली होती. त्यानंतर लोड टेस्टिंगकरिता 8 ते 10 जूनपर्यंत सर्व वाहनांना बंदी होती. आता लोड टेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे अशी माहिती अभियंता विशाल देवघर यांनी दिली. त्यामुळे आजपासून दुचाकी, 3-चाकी तसेच आकाराने लहान अशा 4-चाकी गाड्यांची वाहतूक सुरू होणार आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान आणि शिवसेना कळंबोली पदाधिकारी आयोजित शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्या वाटप कार्यक्रम श्री दत्तकृपा अपार्टमेंट KL2 येथे सुरू करण्यात आला. यावेळी गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली अशा विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी करून त्यांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन देखील दिले गेले. यावेळी शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरत, शहर संघटक आनंदा माने, विभाग संघटक सुखदेव सस्ते, विभाग प्रमुख दीपक कोडवते, रणजित फडतरे, अतुल तरंगे आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत व्यापारी आणि आर्थिक महासत्ता म्हणून विश्वात उदयास येईल असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भारतीय जनता पक्षातर्फे विशेष जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी वाशी येथे व्यापारी वर्गाकरिता स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक यांनी व्यापारी वर्ग हा भाजपचा खंदा समर्थक असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत व्यापारी आणि आर्थिक महासत्ता म्हणून विश्वात उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला. वाशी येथील गुजरात भवनामध्ये व्यापारी बंधूंच्या भरगच्च उपस्थितीमध्ये व्यापारी संमेलन झाले. नवी मुंबईतील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी वारी सोहळ्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात झाला. इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर आज पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबांच्या दर्यापाशी पालखीची आरती होईल. मग ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील. शुक्रवारपासूनच देहूनगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. शनिवारी पहाटे इंद्रायणी नदीत स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतले. यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, हर्षवर्धन पाटील, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोहळ्यास सुरुवात झाली. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. टाळ मृदुंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये देहबान हरपून वारकऱ्यांनी स्वतःला झोकून दिल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठी घोषणा केली. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय त्यांच्यासह इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा विधानसभेचीही जबाबदारी असेल. तसेच पटेल यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुळे आणि पटेल यांच्यासह सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांना देखील राष्ट्रीय राजकारणातील जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.